राइट वेलकम 11th स्टैंडर्ड स्टूडेंट ऑफ MRSV इन ऑनलाइन टीचिंग इयत्ता 11वीं के सभी छात्रों का ऑनलाइन टीचिंग में स्वागत किया जाता है। अपन इयत्ता 11वीं मध्ये विज्ञान शाखेमध्ये प्रवेश घेतलेला आहात आणि COVID-19 महामारीच्या संसर्गामुळे या प्रशालेमध्ये आपणाला प्रत्यक्ष अध्ययन अध्यापन करता येत नसल्यामुळे मालवीय राजे शेती विद्यालय ज्युनियर कॉलेज यांच्या वतीने ऑनलाईन टीचिंग प्रोग्रॅम यूट्यूब चॅनेलवर सादर करण्यात येत आहे। यामध्ये आपल्या सर्व विद्यार्थ्यांचं मी मनपूर्वक स्वागत करतो। मी श्रीवेद पटक एसआर रसायनशास्त्र विभाग प्रमुख। इयत्ता 11वीमध्ये विज्ञान विभागातील रसायनशास्त्र या विषयाचं अध्यापन गेली 32 वर्ष करत आहे। अनेक विद्यार्थी या प्रशालेमधून अधिकारी वर्ग पदावर आज कार्यरत आहेत। नावाजलेली शाळा आहे। आपण या प्रशालेमध्ये प्रवेश घेतला म्हणजे खरोखर तुम्ही भाग्यवान आहात। चांगल्या प्रकारची इमारत स्वित्झर्लंडच्या मदतीने तयार केलेलं प्लॅनिंग आणि सुसज्ज असे हॉल्स प्रयोगशाळा इन्फ्रास्ट्रक्चर असलेल्या शाळेमध्ये आपण शिकत असताना निश्चितच तुम्हाला आनंददायी वातावरण निर्माण होईल। इयत्ता 11वी सायन्स हा संपूर्ण आयुष्यभराच्या शिक्षणाचा प्रमुख पाया आहे आणि त्यामुळं या वर्षावर आपण जास्तीत जास्त लक्ष केंद्रित करून विज्ञानातील ज्या संकल्पना आहेत त्या सुस्पष्ट करून घेणं आवश्यक आहे। विज्ञान शाखेमध्ये ज्या कन्सेप्ट आहेत त्या कन्सेप्ट क्लिअर झाल्याशिवाय आपल्याला नॉलेज मिळत नाही आणि आपल्याकडे नॉलेज असल्याशिवाय आपण त्याचं रूपांतर उत्तरामध्ये उत्तरपत्रिकेमध्ये करू शकत नाही। यासाठी प्रामुख्यानं आपल्याकडे फार मोठी बुद्धिमत्ताच असली पाहिजे असं काही गरजेचं नाही। सामान्य बुद्धिमत्तेचे विद्यार्थीसुद्धा विज्ञान शाखेमध्ये फक्त जास्तीत जास्त वेळ अभ्यास करण्याच्या जोरावर चांगल्या प्रकारे यश संपादन करू शकतात। हे प्रशालेमधील बोर्डवर जी नावं आहेत त्यावरून आपल्याला स्पष्ट होताना दिसत आहे। रसायनशास्त्र हा एक प्रमुख विषय विज्ञान शाखेमध्ये गणला जातो। इयत्ता 11वी आणि इयत्ता 12वी या दोन उच्च माध्यमिक वर्गामध्ये हा विभागलेला आहे। इयत्ता 11वी रसायनशास्त्र विषयासाठी 25% अभ्यासक्रम यावर्षी महाराष्ट्र शासनाने डिलीट केला आहे, रिड्यूस केलेला आहे COVID-19 संसर्गामुळे। तसेच इयत्ता 12वीचा देखील अभ्यासक्रम यावर्षी 25% कमी केलेला आहे। मग इयत्ता 11वीच्या वर्षाचं वार्षिक नियोजन कशा प्रकारे असेल, त्यामध्ये प्रामुख्यानं भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र या विषयाचा समावेश होतो। इंग्लिश, मराठी, त्याचप्रमाणे गणित आणि ॲग्रिकल्चर सब्जेक्ट जे आहेत ते वेगवेगळ्या मूल्यमापनात शासनाच्या दिनांक 21/8/2019 परिपत्रकान्वये गेल्या वर्षी इयत्ता 12वीचं मूल्यमापन पद्धती आराखडा बदललेला आहे। यावेळेला इयत्ता 12वीची जी 5 परीक्षा झाली ती सुधारित मूल्यमापन आराखड्यानुसार झाली। चालू वर्षी 12वीची प्रश्नपत्रिका याच मूल्यमापन आराखड्यानुसार असेल। इयत्ता 11वीचा आराखडा देखील याच पद्धतीने असेल। आराखडा मी यूट्यूबच्या शेवटी तुम्हाला याचे सर्व जे फोटो आहेत ते देणार आहे। त्यामुळं आपल्याला नवीन सुधारित अभ्यासक्रमानुसार अभ्यास करणं गरजेचं आहे। त्यासाठी आपल्याकडे बालभारती नाव केमिस्ट्री या विषयासाठी या प्रकारचं पुस्तक प्रकाशित केलेलं आहे, सर्वांच्याकडे असणं आवश्यक आहे।
इयत्ता अकरावी केमिस्ट्री या विषयाचं पुस्तक जे आहे त्याचं बाह्यांग याप्रमाणे आणि यामध्ये समाविष्ट एकूण जे धडे आहेत त्यांची संख्या 17 आहे. कोणता धडा किती मार्काला आहे हे देखील मी तुम्हाला या यूट्यूबच्या चॅनेलच्या शेवटी व्हिडिओच्या खाली जे देणार आहे त्यामध्ये तुम्हाला स्पष्टपणे समजणार आहे. आता मला जे सांगायचंय ते जरा थोडंसं विषयांतर करून मी सांगतो. इयत्ता 11वी हे मूलभूत वर्ष आहे. 10वीच्या अभ्यासाचा फार मोठा ताण आलेला आहे. 12वी पुढे मोठा डोंगर आहे म्हणून 11वी ही विश्रांती घेऊया अशा प्रकारची बरीचशी विद्यार्थ्यांची धारणा असते आणि ते फार चुकीचं आहे. यामध्ये 11वी आणि 12वी या वर्गाची एकमेकाशी सांगड असते, कम्युनिकेशन असतं अभ्यासक्रमामध्ये. 11वीतले काही धडे हे विस्तारित होऊन 12वीला आलेले असतात आणि जर 11वीत तुम्ही त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं तर तो तुमचा पाया जो आहे 12वीसाठीचा तो कच्चा राहील आणि त्यामुळं मग 12वीमध्ये चांगली मार्क्स मिळवणं तुम्हाला अवघड जाईल. म्हणून 11वीमध्ये अजिबात कोणत्याही प्रकारची अभ्यासक्रमाची काटकसर न करता जास्तीत जास्त वेळ 11वीला देऊन आपण अभ्यास करणं गरजेचं आहे आणि त्यामुळं आपल्याला 11वीचे कन्सेप्ट क्लिअर होतील, 12वी आपल्याला सुखकर जाईल आणि चांगले मार्क मिळतील. तुमचं जे ध्येय आहे ते ध्येय या वर्षामध्ये निश्चित झालं पाहिजे. पुढं मला काय व्हायचं आहे, पुढं मी कोणत्या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेणार आहे हे तुम्हाला आत्ताच निश्चित करणं गरजेचं आहे आणि त्यानुसार आपलं कर्म म्हणजेच कर्तव्य आपण करायचं. हे करत असताना तुम्हाला महाविद्यालयाची ते विद्यार्थ्यातील सर्व शिक्षक शिक्षिकांचं योग्य ते मार्गदर्शन आणि सहकार्य लाभणार आहे. आपण शिक्षकाप्रती आदर राखला पाहिजे, पालकांच्या प्रती आदर राखला पाहिजे. आपल्याला योग्य प्रकारचे आपले सवंगडी मित्र निवडता आले पाहिजेत. आपण थोडासा व्यायाम केला पाहिजे, आपला आहार व्यवस्थित असला पाहिजे, आपलं आरोग्य सुदृढ असलं पाहिजे. या सर्व गोष्टी या 2 वर्षामध्ये आपणाला संपादित करून आपला इयत्ता 12वीचा चांगला स्कोर करून CET च्या माध्यमातून योग्य त्या ठिकाणी आपलं ध्येय किंवा साध्य करण्यासाठी आपणाला प्रयत्न करणं गरजेचं आहे. हेच या इयत्ता 11वी आणि 12वीच्या वर्षाचं मुख्य ध्येय तुमचं असणं गरजेचं आहे आणि ते प्राप्त करण्यासाठी आम्ही सर्व पालक मंडळी त्याचप्रमाणे सर्व शिक्षक मंडळी आपल्या सहकार्यासाठी तत्पर आहोत. त्यासाठी आपण आमचं सहकार्य घेणं गरजेचं आहे. आता इयत्ता 11वीमध्ये भौतिक रसायन आणि जीवशास्त्र या विषयाचं वार्षिक नियोजन कशा प्रकारे असेल. इयत्ता 11वीमध्ये शासनाच्या निर्धारित निर्देशानुसार आपल्याला काय करणं गरजेचं आहे तर प्रत्येक विषयाची 200 मार्काची परीक्षा होईल. फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी, मॅथ्स, इंग्लिश, ॲग्रिकल्चर सायन्स, मराठी या सर्व विषयांची 200 मार्काची परीक्षा होईल. तर ही परीक्षा कशी असेल त्याचं थोडक्यात मी नियोजन सांगतो, ते तुम्ही लिहून घेतलं तरी चालेल. इथून पुढं लक्षात ठेवा, जेव्हा लेक्चर असेल तेव्हा केमिस्ट्रीचं पुस्तक तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. ते पुस्तक तुम्ही ओपन करायचं आणि मी शिकवत असेल त्या शिकवण्यामध्ये आपल्या पुस्तकामध्ये तो पॉईंट कुठं आहे याच्यावर लक्ष द्यायचं. त्यामुळं आज तुमच्याकडे वही असणं गरजेचं आहे आणि त्या वहीवर तुम्ही हे वर्षाचं नियोजन घेऊन घेणं आवश्यक आहे. पाहता आपल्याला संपूर्ण वर्षभरामध्ये कोणत्या प्रकारचं काम करायचं तर वर्षभरामध्ये आपणाला टेस्ट 2 द्यायचे, प्रत्येकी 25 मार्काचे. 50 मार्क 2 टेस्टची झाली. 1 सहामाही परीक्षा 50 मार्काची देणं गरजेचे आहे. त्यानंतर वार्षिक परीक्षा 70 मार्काची देणं गरजेचे आहे आणि प्रॅक्टिकलची वार्षिक परीक्षा 30 मार्काची. पाहता टेस्ट 1 अँड 2 संपूर्ण वर्षामध्ये 25-25 मार्क अशा एकूण 50 मार्काच्या टेस्ट आपल्याला द्यायच्या आहेत, 50 मार्क्स. त्यानंतर
फर्स्ट टर्म पहिली सहामाही फर्स्ट टर्म ही 50 मार्काची असेल. त्यानंतर सेकंड टर्म म्हणजे त्याला आपण वार्षिक परीक्षा म्हणूया, दुसरी सत्र परीक्षा ही 70 मार्काची असेल. आणि ॲन्युअल प्रॅक्टिकल हे फिजिक्स केमिस्ट्री बायो मॅथ्स या विषयासाठी असेल. मॅथ्सचं मूल्यमापन थोडंसं वेगळं आहे, ते तुम्हाला संबंधित शिक्षक सांगतील. फिजिक्स केमिस्ट्री बायोसाठी 30 मार्काचं प्रॅक्टिकल वार्षिक परीक्षा. असे एकूण टोटल जी मार्क्स आहेत ती टोटल मार्क्स ही 50 अधिक 50 100 अधिक 70 170 अधिक 30 बरोबर 200 मार्क असतील. 200 मार्काचं मूल्यमापन तुमचं यावर्षी आकारावं लागणार आहे. मग 200 2 भागल्यानंतर त्याचंच रूपांतर 100 मार्कामध्ये होईल आणि 100 पैकी तुम्हाला किती मार्क मिळाले आहेत हे तुमच्या वार्षिक परीक्षेच्या निकालपत्रकावर तुम्हाला मिळणार आहे. अशा रीतीनं या वर्षामध्ये आपणाला 200 मार्काचा प्रश्नपत्रिकेचा संपूर्ण साचा जो आहे तो पार करणं गरजेचं आहे. तर यामध्ये शाळा कधी सुरू होतील, परीक्षा कधी असतील, अजून शिकवायला सुरुवात झालेली नाही, मग अशा अनेक गोष्टी आहेत. परंतु या सर्व गोष्टींचा विचार न करता जे शासनानं आपल्याला निर्धारित केलं आहे ते आपल्याला समजून घ्यायला काहीच हरकत नाही. तर तुमच्या मनामध्ये अनेक गोष्टींचा उहापोह आहे, तो प्रत्येक मी आता क्लिअर करणार आहे. एक म्हणजेच 100 मार्काचा का 200 मार्काचा विषय मला मिळाला आहे, 200 मार्काचा कधी मिळेल, 100 मार्कानं मला काय होईल वगैरे. तर तुमच्या या गोष्टीचं मी थोडंसं निरसन करू इच्छितो. इयत्ता 12 नंतर आपल्याला उच्च शिक्षणासाठी जेव्हा पुढं जायचं असतं तेव्हा फक्त BSc प्लेन सोडलं तर सर्व अभ्यासक्रम प्रवेश हे CET माध्यमातून होत असतात आणि CET 100 किंवा 200 मार्काचा विषय विचारात घेतला जात नाही. CET ही फिजिक्स केमिस्ट्री बायो आणि मॅथ्स या 4 विषयाचीच होत असते. ज्यांना MBBS सारख्या प्रवेशासाठी प्रयत्न करायचा असेल त्यांना NET परीक्षा द्यावी लागते, त्यासाठी फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी विषय असतात. ज्यांना इंजिनिअरिंगसाठी प्रवेश घ्यायचा असतो त्यांना फिजिक्स केमिस्ट्री आणि मॅथ्स या 3 विषयाची CET असते, JEE असं तिचं नाव आहे. आणि इतर सर्व अभ्यासक्रमांसाठी BSc ॲग्री हा मेजॉरिटी आपल्या सर्व विद्यार्थ्यांचा कल असतो आणि त्यासाठी CET फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी या विषयाचीच असते. त्यामुळे 100 का 200 मार्क हा विषय तिथं गौण आहे, म्हणजे अजिबात विचारात घेतला जात नाही. गेल्या वर्षापर्यंत सर्व विद्यार्थ्यांना शेतीशाळेमध्ये प्रवेश घेतलेल्या 20 पॉईंट्स शासनाकडून ग्रेस दिले जात होते, त्यामध्ये 7-12 आणि 200 किंवा 100 मार्काचा विषय. आता सर्व विषयांना ॲग्रिकल्चरच्या मार्क्स असल्यामुळं तो 100 मार्काचा आहे का 200 मार्काचा आहे हे आत्ता डोक्यातून काढून टाका. तुम्हाला जो विषय मिळालेला आहे त्या विषयाचा अभ्यासक्रम इयत्ता 11वी आणि 12वीला चांगली मार्क मिळवणे हेच आपलं टार्गेट असेल. त्याचबरोबर पुढचा प्रवेश हा फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी वा मॅथ्स या विषयांच्या अभ्यासक्रमावर आधारित CET विचार करून होणार आहे आणि त्यामुळं CET फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी किंवा मॅथ्स या विषयाला प्राधान्य देणं गरजेचं आहे. CET जो अभ्यासक्रम आहे तो इयत्ता 11वी आणि 12वी दोन्ही वर्षाचा आहे, त्यामुळं इयत्ता 11वी आणि 12वी या दोन्ही विषयावर कॉन्सन्ट्रेशन करून आपण CET तयारी केल्यानंतर आपला पुढचा प्रवेश उच्च शिक्षणाचा सुखकर होईल आणि त्यासाठी मी तुम्हाला सर्वांना शुभेच्छा आत्ताच देतो आणि आपण माझे हे जे विचार ऐकून घेतले त्याबद्दल धन्यवाद देतो. त्यानंतर पुढच्या व्हिडिओमध्ये मी रसायनशास्त्र या विषयातील पहिलं युनिट जे आहे त्याला सुरुवात करणार आहोत. तोपर्यंत सर्वांना विश्रांती आणि पुढच्या व्हिडिओसाठी तयार राहा. पुढच्या व्हिडिओला सर्वांनी पुस्तक वही पेन आपल्याकडे असणं गरजेचं आहे. थँक्यू.